नमस्कार, आज आम्ही या व्हिडिओत कारवार स्टाईलान मशरूम मसाला करच पळवूया. हे मशरूम मसाला करचक जाय एक होड चमचे आल्या तुकडे, 10 लसणी बोय, 4 काजबी उदकात भिजवून घेऊ का, 1 वाटी सोय, 2 होड कांदे बारीक शिंदून घेऊ का, 2 होड टोमॅटो, 1 बटाटो, गरम मसाल्यात जाय थोडीशी पाची, 10 मिऱ्या कणा, चक्रफुलाची एक पाकळी, 4 लवंग, 1 होड काळी वेलची, थोडीशी खसखस, थोडीशी जायपत्री आणि नहान दालचिनी तुकडो, 1 होड चमची कोथिंबीर, थोडीशी हळदी पिठो, 3 ते 4 सुकी मिरसांग, रुचिक मीठ आणि फडणाक तेल. 1 किलो मशरूम धुवून एकाच 2 तुकडे करून घेऊ का. सगळ्यात पहिली आले आणि लसणीची पेस्ट तयार करून साईडान दळून घेऊ का. 1 कायली थोडेसे तेल हुन कन त्यातून भीतर तांबडी मिरसांग आणि कोथिंबीर जराशी हुन जातपर्यंत भाजून घेऊ का. कोथिंबीर आणि मिरसांग जराशी हुन जाल की त्यातूनच गरम मसाल्याचे सगळे सामान घान त्याबी हुन जान जराशी वास येतपर्यंत भाजून घेऊ का. गरम मसालो करपूच्या दिवच्याना आणि भाजून जाल की 1 प्लेटात काढून घेऊ का. परत त्याच कायली थोडेसे तेल हुनकन घेऊ का आणि 2 होड चमचे कांदे या तेलात भाजून घेऊ का. कांदे बरो तांबड जाऊ का, भाजून जाईल की तो भी 1 प्लेटात काढून घेऊ का. कांदे भाजून जाईल की त्यातूनच टोमॅटो भी तशी भाजून घेऊ का. टोमॅटो मऊ जातपर्यंत भाजून घेऊ का आणि भाजून जाईल की सेपरेट प्लेटात काढून घेऊ का. टोमॅटो जाईल की सोय सुकी भाजून घेऊ का, सोय तांबडी जातपर्यंत भाजका. आता भाजील सगळे सामान थोडे वेळ निवच्या सोडका. भाजील सोय, कोथिंबीर, मिरसांग आणि सगळे गरम मसालो एक मिक्सर आयदनात काढून घेऊ का. त्यातून उदका भिजेल काजू बी हळदी पीठ घाल का आणि थोडेसे उदक घान गंध मसाला वाटून घेऊ का. तशीच भाजील टोमॅटो आणि भाजील कांद्याच बी वाटून पेस्ट रेडी करून घेऊ का. परत एक कायलीत थोडेसे तेल हुनकन त्यातून मशरूम थोडेसे मीठ घान शिजवून घेऊ का. मशरूम शिजेताना उदक सुटता म्हणतात, परत सेपरेट उदक घालको म्हणणं. ही शिजील मशरूम भी कायदना भीतर काढून घेऊ का. परत थोडेसे तेल हुनकर त्यातून बटाट भी तशी शिजवून काढका. बटाट शिजेताना भी उदक घालताना तेलातच परतून ढाकणी दापून शिजवून घेऊ का. बटाट भी शिजिल की सेपरेट आयदनात काढून घेऊ का. आता कायलीत उरील तेल घाल का. तेल हुन जाल की पेस्ट कन घेतील आले लसूण घाल का. हे आल्या लसणीचे हरवसाण वतपर्यंत जराशी भाजून घेऊ का. आले लसूण भाजून जाल की वाटून दवरील कांद्या पेस्ट आणि टोमॅटो पेस्ट घाल का आणि ते भी जराशी भाजून घेऊ का. त्याच्यानंतर त्यातून वाटून दवरील मसाला घाल का. उरील कांदे घाल का. शिजवून दवरील मशरूम आणि बटाटे घाल का. मशरूम शिजेताना मीठ घाले होता, तश म्हण मसाला किती जाय म्हण पळून मीठ घाल का. ग्रेव्ही दाट दिसल्यावर जाय जाल्यार थोडे उदक घाल का आणि सगळं बरेकन मिक्स करून घेऊन एक गजगज येऊच्या देऊ का. ढाकणी धापून हाय फ्लेमाचे गजगज हडका. मशरूम मसाला रेडी असा. हाजे बरोबर चपाती, फुलकी, पोळे, पुरी, ब्रेड कसले खाऊचे बर लागता. तुम्ही भी हे कारवार स्टाईलाची मशरूम मसाला घराकन पळया. कश लागल म्हणून आम कमेंट कन कळया. आमगेल व्हिडिओ आवडला लाईक शेअर करा आणि आमगेल चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.